मित्रांनो, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच काही मार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. राज्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेसाठी देखील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. सुरत ते चेन्नई दरम्यानचा हा महामार्ग राज्यातील नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमधून जातो. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत या मार्गाचे काम केले जात आहे. या महामार्गाची एकूण लांबी 1271 किलोमीटर एवढी असून सद्यस्थितीला या महामार्गासाठी राज्यात भूसंपादन सुरू होते. नाशिक, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये या महामार्गासाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. अशातच मात्र या प्रकल्पासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाचे काम सद्यस्थितीला आहे त्याच परिस्थितीत थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबाबतचे पत्रसुद्धा NHAI कडून प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे या महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. दुसरीकडे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पानंतर नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जाणारा हा देखील प्रकल्प बारगणार की काय अशी चर्चा देखील रंगली आहे. नाशिक जिल्ह्यात या महामार्गासाठी युद्ध पातळीवर भूसंपादनाचे काम सुरू होते. अशातच मात्र या प्रकल्पाचे काम पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत थांबवण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. खरे तर सध्या आचारसंहिता सुरू आहे, यामुळे या प्रकल्पाबाबत आता शासन स्तरावरून कोणताच निर्णय होऊ शकत नाही. जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच या प्रकल्पासंदर्भात शासन स्तरावरनं पुढील कारवाई होणार आहे. अर्थातच आता या प्रकल्पाचे काम पावसाळ्यापर्यंत रखडणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. या प्रकल्पाचे काम अचानक थांबण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने का दिले आहे हे मात्र अजूनही समोर येऊ शकले नाही. तर मित्रांनो, सुरत चेन्नई एक्सप्रेसचे काम का बरे थांबले असेल, तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.